बॅग मध्ये पुस्तकांच्या ऐवजी कविता घेऊन फिरतायत, तर याच काय? आपण कुठलीही गोष्ट झाली की सगळ्यात पहिले येतो की मुलीची चूक आहे, मुलीने असं केलं. प्रत्येक वेळेस आपण मुलीलाच दोष देतो, त्यांना काळजी वाटणारच नाही इतके प्रकार घडतायत. तर आमच्यापेक्षा घरच्यांना जास्त काळजी लागलेली की मुलींना आता पाठवायची की नाही. दर्शनताईची केस झाली त्यातून आम्ही अजून सावरत पण नाही, तोपर्यंत याची सकाळची केस झाली. गाडी एक हाताना वाजत नाही, नाण्याच्या दोन्ही बाजू बघितल्या पाहिजेत. असं थोडीच आहे की तिची चुकी नव्हती किंवा त्याची चुकी होती, त्यांना काळजी वाटणारच नाही इतके प्रकार घडतायत. तर पोरं बॅग मध्ये पुस्तकांच्या ऐवजी कविता घेऊन फिरतायत, तर याच काय? आपण कुठलीही गोष्ट झाली की सगळ्यात पहिले येतो की मुलीची चूक आहे, मुलीने असं केलं. प्रत्येक वेळेस आपण मुलीलाच दोष देतो. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुण्यात 8 दिवसापूर्वी दर्शना पवार या MPCचा अभ्यास करणाऱ्या अधिकारी झालेल्या तरुणीच्या हत्याकांडाची घटना घडली होती. त्यानंतर आज सकाळी पुण्यामध्ये एका तरुणीची कोयत्याने वार करून तिच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये पुण्यामध्ये बाहेरच्या गावावरून अभ्यासासाठी आलेल्या तरुणींना काय वाटतं, त्यांना त्यांचे काय प्रश्न आहेत, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही MPCचा अभ्यास करणाऱ्या तरुणी आहेत. तर तुम्हाला एकंदरीत अभ्यास करताना किंवा पुण्यामध्ये वावरताना असं काही भीतीचं वातावरण जाणवतं का, किंवा जे हे जे कोयत्याने हल्ला करण्याचे प्रकार आहेत ते का घडतात असं तुम्हाला वाटतं? हे प्रकार घडते ते प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल कारण असू शकतं, पण आजकालचं वातावरण बघता आमच्यापेक्षा घरच्यांना जास्त काळजी लागलेली आहे की मुलींना आता पाठवायचं की नाही, पुण्यामध्ये असल्या मोठ्या शहरामध्ये पाठवायचे की नाही. त्यामुळे आमच्यापेक्षा घरच्यांना जास्त काळजी, आणि एक तर हे असले घटना घडतात त्यामुळे वातावरण नक्कीच अनसिक्युअर झालेलं आहे. पूर्ण रात्री जाताना पण अशी आता थोडी भीती वाटते, असं वाटतं की कोणाला आपण काय बोललं आणि उद्या काय होईल. त्यामुळे सगळेजण बोलायलाही घाबरतात आहे कोणत्या गोष्टीसाठी, आणि त्या मुलीचं जसं बघतात की कोणी वाचवण्यासाठी पण आजूबाजूचे लोक होते, पण वाचवण्यासाठी कोणी येत नव्हतं की म्हणजे माणूस आधी दुसऱ्या माणसाला वाचवण्यासाठी सुद्धा घाबरायला लागलाय. त्यामुळे हे असे जे प्रकार आहेत प्रेम प्रकरणातून हत्या करणे किंवा काय, हे नेमकं का घडत असावं, असं एवढी क्रूरता का निर्माण झाली असं तुम्हाला वाटतं? एक तर पहिलं प्रेम प्रकरण ही गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. इथं कसं होतं पुण्यामध्ये आल्यानंतर की बाबा एक डिस्कशनचा वगैरे ग्रुप बनतो, पण तो ग्रुप पूर्ण अभ्यासाचा पण असू शकतो किंवा मग दुसऱ्या गोष्टींचा मध्ये पण. ह्या प्रेम प्रकरणामुळे असं होतं की ते डिस्कशनच्या ग्रुपवर पण तुम्ही वेगळ्या दृष्टीने पाहतात दुसरे लोक की बाबा हे पण मुलं असेच असतील म्हणून. पण सगळे मुलं काही तसेच नसतात ना की बाबा फक्त ते टाइमपास करणारे, काही अभ्यासू पण असतात. दर्शनताईची केस झाली त्यातून आम्ही अजून सावरत पण नाही, तोपर्यंत याची सकाळची केस झाली. त्या असं केसमध्ये ती ठीक आहे, ती ताई की कॉलेजची होती, पण त्याच्यामध्ये पण आमची MPSC करणाऱ्या मुलांनी तिला वाचवलं, बाकीचे कोणच लोक आले नाही की बाबा तिला वाचवू आपण, पण हे MPSCच्या मुलांनीच वाचवलं. हे पण इकडं पॉझिटिव्ह तुम्ही बघा ना. पण हे असे आम्ही आता आम्ही पण सोलापूरची, आम्हाला पण घरचे विचारणारे असतात की बाबा पुण्यामध्ये सेफ आहे की नाही तुम्ही, ते पण आमचे रोज सकाळी 2-3 वेळा फोन करून विचारतात. पण ही अशा गोष्टींमुळे त्यांनी पण आम्हाला पाठवणार नाहीत आता पुढच्या वेळेस की बाबा मुलींना पाठवताना ते विचार करतील पुण्यामध्ये सेफ वातावरण नाही. मला असं वाटतं की इथल्या लोकांनी पण थोडीशी हेल्प केली पाहिजे की बाबा मुलांना सेफ वातावरण कसं राहील आणि त्यांना अशी मदत करता येईल ठेवलं पाहिजे. या संदर्भात जे कोयता गँग असेल, मागच्या काही दिवसापासून कोयता गँग ऍक्टिव्ह झाली आहे किंवा हल्ले होत आहेत, दर्शना पवारची हत्या करण्यात आली, या संदर्भात असं तुम्हाला काही अडचणी जाणवतात का पुण्यामध्ये? नाही अजून तरी नाही काही तसे, म्हणजे इंडिव्हिज्युअली नाही काही अडचणी आल्या, पण काही सांगता येत नाही पुढे जाऊन. पण म्हणजे ज्यावेळेस आपण काही कृत्य करू त्याच्यावरती जर रिप्लाय म्हणून जर कोणी काही केलं तर ते बोलू शकतो आपण त्यावर. तुम्हाला एकंदरीत पुण्यामध्ये वावरताना सेफ फील होतंय का? असंच एवढं अनसेफ नाहीये, पण आजकालच्या घटनामुळे थोडी भीती जरूर वाटते. एवढं अनसेफ असं नाहीये, कारण की आम्ही ज्या एरियात राहतो तिथे तरी सध्या एवढी काही अडचण वाटत नाही, कारण की रहदारी खूप आहे आणि MPSC करणारे मुलं पण इथे खूप आहे, त्यामुळे रात्री डिस्कशन करणारे पण लोक खूप असतात, त्यामुळे एवढी तर अडचण नाही वाटत आहे. नक्कीच आता या 2-3 घटना झाल्या तर थोडी भीती नक्कीच वाटते. दर्शना पवारची केस झाली तर यामधून या गोष्टी न होण्यासाठी तरुणींनी काय काळजी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता कुणाकडून आपण अशी अपेक्षा नाही करू शकत की तो खराब आहे किंवा वाईट आहे किंवा तो चांगला निघेल की असं, पण आपण विश्वास ठेवतो एक समोरच्या माणसावर, तो विश्वास त्या माणसाने टिकवला पाहिजे ना तेवढा. मग आता असं आपण म्हणू शकत नाही की तो वाईट आहे म्हणून आपण बोलायचंच नाही त्यांच्यासोबत.
मग मुलांनी पण थोडं हे करायचं ना की मुली कोणत्या इंटेन्शनने बोलतात त्यांच्याशी, मग मुलांना पण थोडं समजलं पाहिजे. दर्शना पवारची जी केस होती त्यामध्ये मुलीची चुकी होती, दर्शनाची चुकी होती असं अनेक जण म्हणतात, तुम्हाला काय वाटतं? आपण नाण्याच्या दोन्ही बाजू टाळी एक हाताना वाजत नाही, नाण्याच्या दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे. मग असं थोडीच आहे की तिची चुकी नव्हती किंवा त्याची चुकी होती, मग आपल्याला भरपूर गोष्टी माहीत नसतात, मग आपण असं नाही म्हणू शकत की तिची चुकी नव्हती किंवा तिची चुकी होती. म्हणून त्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे. हत्या होणे किंवा हल्ले होणे या मागे कुठतरी प्रेम प्रकरण किंवा प्रेम संबंध कारणीभूत आहेत असं वाटतं तुम्हाला? प्रेम प्रकरण असं तर नाही नसणार ना की बाबा, बाकीच्या पण गोष्टी काही असू शकतात. आता ही त्यांनी लग्नाची मागणी घातली पण तो तिचा इंडिव्हिज्युअल इश्यू होता ना की बाबा तिला नव्हतं करायचं, पण हे हत्या करणं ही खूपच मोठी गोष्ट झाली. तुम्ही आपसात बोलून त्या सोडवा ना त्या गोष्टी, हा एक शेवटचा पर्याय असू शकत नाही. शेवटी तिने पण खूप कष्टाने पोस्ट मिळवली होती ना, असं नाही करायला पाहिजे. असं केल्यामुळं आम्हीच एक आठवड्यापासून पूर्णपणे धक्क्यात आहे की अशा पण गोष्टी होऊ शकतात, एवढे क्रूर पण माणसं वागू शकतात. भावी अधिकारी म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, तुम्हाला प्रशासन कसं चालतं या सगळ्या गोष्टींची चांगली जाण असते, तर या असं असतानाही असे हल्ले होत असतील तरुणींवर, तर याकडे तुम्ही कसं बघता? आता असे हल्ले होत असतील तर घरातल्यांना त्याची जास्त काळजी लागलेली राहिलेली असणार. मग इकडं परत पाठवायचं म्हटलं तर घराच्यांनाच वाटणार की इथं अनसेफ वातावरण आहे, कसं पाठवायचं? म्हणजे याची थोडी म्हणजे अनसेफ वातावरण नाही आहे, पण घरातल्यांना असं काळजी पोटी वाटणारच की इथं नाही पाठवलं पाहिजे मुलींना, पण याचा मग मुलींच्या ह्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. दर्शना पवारची केस झाल्यानंतर तुम्हाला घरच्यांचा कोणाला फोन आला की बाबा असं का घडतंय किंवा तुम्ही घरी या किंवा असं काही? घरच्यांचा अजून तरी फोन वगैरे आलेला नाही, पण त्यांच्या मनात वाटत असणारच. म्हणजे मला तर सकाळी वगैरे आले फोन की माझ्या मैत्रिणींचे वगैरे आले फोन की तुम्ही ज्या एरियात राहता तिथं झाले का घटना, ही म्हणजे तुम्ही सेफ आहात का, म्हणजे त्यांना काळजी वाटणारच नाही इतके प्रकार घडतायत. तर म्हणजे जवळ असल्यावरती एवढं काही जाणवत नाही, पण लांबून आहे म्हटल्यावरती काळजी वाटणारच घरातल्यांना. मला पण सकाळपासून दोन तीन जणांनी विचारलं की बाबा तुम्ही तिथेच आहे ना, काय अशा गोष्टी घडतायत, तर तुम्हाला सेफ वाटतंय का? आता पोरं बॅगमध्ये पुस्तकांच्या ऐवजी कविता घेऊन फिरतायत, तर याचं काय? तर म्हणजे आपण सांगू शकत नाही की बाबा समोरच्या माणसांनी, आता सकाळी एवढी इन्स्टंट घटना घडली त्या मुलीच्या मनात पण विचार आला नसेल की बाबा तो काय करतोय, पण असं जर तिचा मित्र दुसरा होता म्हणून ती वाचली, पण जर तो नसता तर सकाळी काहीतरी झालंच असतं दर्शना पवारसंगत. हे जे हल्ले होतात हे रोखू शकतो का आपण? रोखू शकतो म्हणजे आता मुलींनी तेवढं हे व्हायला पाहिजे की बाबा म्हणजे डिफेंड करायला पाहिजेत अशा गोष्टी की बाबा नाही असं नाही व्हायला पाहिजे, बाकीच्या गोष्टी मुलींनी पण असं थोडंसं स्ट्रॉंग राहायला पाहिजे. आता काही जण आरोप करतात की जे विद्यार्थिनी आहे ते रात्री 11-11 वाजेपर्यंत अभ्यास करतात, टोळक्याने गप्पा करत बसतात, त्यामुळे अशा घटना घडतात. त्यामुळे मुलींनी काय बाळगलं पाहिजे, कुठल्या गोष्टी जपल्या पाहिजेत तुम्हाला? आपण कुठलीही गोष्ट झाली की सगळ्यात पहिलं येतो की मुलीची चुके, मुलीने असं केलं. प्रत्येक वेळेस आपण मुलीलाच दोष देतो, पण आपण हे पण बघत नाही की मुलाचं वागणं कसं आहे. आपण प्रत्येक वेळेस मुलीलाच बोलतो की तू असं वाग, तू रात्री फिरू नको. प्रत्येक ती पण एक ह्युमन आहे, तिलाही बाहेर फिरण्याचा हक्क वगैरे सगळंच आहे. तर आपण मुलांना का सांगू शकत नाही की तू तुझ्या आता या ठिकाणी जर त्याची बहीण वगैरे असते तर तो तसाच वागला असता का? तर या दृष्टीने मुलांचा पण दृष्टिकोन बदलला पाहिजे मुलींकडे बघण्याचा. जर ती मुलगी रात्री फिरत असते तर अशी नाही की ती वाईटच आहे रात्री फिरते, तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही मुलांनी बदलला पाहिजे. आणि मुलांना हे बहुतेक लहानपणापासूनच शिकवलं पाहिजे की बाहेर एक मुलगी ती संधी नसून तुमची जबाबदारी आहे. या तरुणींना जरी सेफ वाटत असलं तरी पुण्याच्या मध्यवर्ती भागातील असे हल्ले बघून कुठेतरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय असं वाटतंय. कॅमेरामन प्रथमेश दत्ता लवांडे, सकाळ डिजिटल, पुणे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.